कशाला पाहिजेत काय रे राणा? आम्ही जे केलं ते तुझ्यासाठीच केलं ना? पण खोटं बोलून ते सोड रे. तू माझ्यासंग बोलणार आहेस का नाही ते सांग मला. आता बोलतोय ना? म्हणजे राग गेला ना तुझा? नाही. पण म्हणून का तू या सगळ्याचं बोलणं टाकून देऊ? चुक अंजली बाईंची होती, त्यांनी सांगितलं म्हणून तू केलं. नाही राणा, बहिणींची काय बी चूक नाही. कोणाची चूक आहे सांग की. बर ते समजा जाऊ दे, तू मला कैऱ्या काढायला मदत कर, बाकी नंतर ना बघू. चालतंय, कुठली कैरी पाहिजे सांग तुला, बरोबर मी तीच पाडतो. अरे ते पाडायची नाही, हलक्यात हाताने काढायचे. बर पण कशाला पाहिजे काय रे तुला? ते वहिनीच नाही राणा, त्या वहिनी साहेबांचं तू लय ऐकत जाऊ नकोस. त्यांचं ऐकतो आणि असं घोळून बसतोय बस का? असं तुम्हाला नाही वाटतंय? पण मला तर काय वाटत नाही, उलट आता तर अजून मी आदर द्यायला पाहिजे त्यांना. माझी हे बघ माझी कोण आहे सुक्काळीचा? दुसऱ्याच्या मनात तुझी करा लाज वाढत नाही काय राणा? तर तुम्ही अहो नुसतं निरोप दिला असता असा तर काही पोट पोत पाठवून दिलं असतं की. पोत बरं नकोय, 10-12 पाहिजे होते. अरे मी लय उडकलं पण कुठं बी काही रे सापडलं नाही, नशिबानं तुझ्या मनात सापडल्या. अहो माझं नशीब चांगलं, आमच्या म्हाताऱ्याचं ऐकलं म्हणून हे जाट ठेवलं, नाही कवाच तोडणार होतो 4 वर्षा मागे. म्हणजे अहो या झाडाला मोहर दिसत नव्हता, कशाला वज तोडून टाकणार होतो. पण आमच्या म्हाताऱ्यानं खोटं सांगून काय म्हणायचा, ह्या वर्षी मोहर येणार आहे, सपना चालतं, कौ लावला होता बाबांना सांगितलं. असं काय बाय खोटं नाटक सांगून मला हे झाड ठेवायला लावलं. त्याच खोट्यानं या झाडाला कैरी आल्या बघा. कमालच आहे की या झाडाला मोहर नव्हता अख्ख्या गावाला माहित आहे, काय बरकत. पण ह्या वर्षी मोहर आणि कैरी आल्या, देवाचीच करणी. अहो देव कोणत्या वेळी काय खेळ खेळ सांगता यायचं नाही, आपण वरवर बघतो. देव कधी काय चमत्कार दाखवीन ते तेजतच जाणं. देव बिव काय नाही, खरा चमत्कार झालाय तू बाजाच्या म्हाताऱ्यामुळे झालाय. बाजाचा म्हातारा जर खोटं बोला नसता तर बाजाने हे झाड तोडलं असत. काय रे बाजा तोडला असत नाही? होय, आज जे काय फळ लागलं या झाडाला ते म्हाताऱ्याच्या खोट्यापणामुळेच. हा चल बघ आपण कैऱ्या काढू. होय थांब काढतो कैरा, चल इथून जाऊ. अंजलीबाई चांगल्यासाठी चांगल्यासाठी म्हणत होत्या ते हेच. बाजेदाचा म्हातारा जसं चांगल्यासाठी खोटं बोलत होता तसंच अंजलीबाईंनी केलेला खोटेपणा बी चांगल्यासाठीच होता. तर नाही, अंजलीबाईंसंगत बोललं पाहिजे. माऊ आपण का चाललंय आजोबाकडं? का म्हणजे?
तूच मला म्हणाला होतास ना की तुझे सगळे मित्र मामाच्या गावाला गेलेत आणि तुला पण जायचंय, म्हणून चाललोय आपण. पण आता गावात जाऊन काय उपयोग? आणि मामा कुठे? तिथं माता, राजोबा आणि आजी. पण ते सांगत मी काय खेळू? लाडू, आता आपण मामाच्या गावाला चाललोय ना, हेच पुरेस आहे. तिकडे जाऊन काय खेळायचं ते नंतर ठरवू. मामा कुठे? तिथं नसू दे माऊ. लाडू, आता तुला मामाच्या गावाला जायचंय म्हणून आपण चाललोय ना, मग गप्प जरा. तुला एक होटर द्यायस बघ. इकडे ये. बाहेर तुला कोणी सांगितलंय? तुझ्या राणादांनी? नाही. मग मला कळतंय की तुझ्याने राणादाची गट्टी झाल्या म्हणून तू मला नाहीस. आपण तिथं जाणार आणि तिथे राणार आहे ना. राणादा मला चल म्हणणार आणि तू नाही म्हणणार. तुमच्या दोघांच्या मध्ये माझ भजवणार बघ. होऊ दे काही, पण तू माझ्या सोबत यायचं. नाही, तू माझ्या नावावर का पावती फाडतीस? तुझा मी तच जातो. आता तुला पण मी नकोशी झालीय का? तस नाही ग, तुझी गाडी घ्यायला येतो की मी मामाच्या गावाला. पण मी तच राहतो बघ, आपलं घर लय मोठं आहे बघ. लाडू, तू माझ्या सोबत येणार आहेस का? नाही. तू पण जाऊ नकोस. मला नाही जायचंय मामाच्या गावाला. येणार आहेस का? नाही. नाही. नक्की नाही? नाही. ठीक, मी जाते एकटी. काही मी एकटी वगैरे जाणार नाहीये. उतर खाली, तर येतेस माझ्या सोबत. मी नाही आलो तर राणादा तुला न्यायला येणार नाही, म्हणून तू मला न्यायलास नवानी जाईस की? असू दे असू दे, चल माझ्या सोबत. चल खाली, चल. माऊ नको जायला ऐकती. लाडू, चल लवकर. माऊ, मी राणा त्याला समजवतो. लाडू, एक शब्दही तोंडात नकोय मला. चल लवकर. अंजली, अगं कशाला उगं वाढवायला लागल्यास? गुदाक्का, यांना माझ्याशी नाही बोलायचंय. अगं आपण समजून सांगूया की त्याला? नको, तुम्ही कुणीही मध्ये पडू नका. यांचा राग शांत होणं जास्त महत्वाचं आहे. अच्छा, मग तुम्ही हिथं थांबला तर त्यांचा राग शांत होणार आहे? हे बघ, परत एकदा विचार कर. गोदाक्का, हे बघा गोदाक्का, या अशा टायमाला जाऊ बहिणी या घरातनं जाणंच बराबर आहे. निघते मी. अंजली, चल लवकर, हे बूट घाल लवकर. राणादा, बघ की माऊ म्हणाला हे वाडा सोडून जायचं म्हणून. लाडू, तू आज जा, मी बोलतो. हा, जा. काय झालंय एवढा राग आलाय? मी कुठे? तुम्हालाच राग आलाय माझा. गेला तो, माझी चूक कळली मला. हे कौल बिल खरं नसते कळले मला. आणि तुम्ही खोटं वागला ते माझ्या चांगल्यासाठी. मला वाईट वाटू नये म्हणून मी भडकलो. सॉरी. मी सरळ समजावून न सांगता खोटा कौल लावला त्याबद्दल मी पण सांग. म्हणजे आता फिट पण झाली ना बघ, आता कुठं बी जायचं नाही बघा तुम्ही. पण एका अटीवर. सांगा की? यापुढे दैवावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवायचा. ठेवला. माझ्या आजाराची कृती करायची हो. चला. काय चाललंय? महाराणी म्हणे का नटायलास अशी? म्या महाराणी पाठरा की नाही? म्या अग पाठरा की नाही, तर मग घरातली जरा काम कर की. काय हे पावडर लावत बसल्यास? कायच काम नाहीत मला, काय करू? म्या बरोबर आहे, आईत घेणाऱ्यांना हे कायम असंच वाटत राहणार.
काहीसा या जरा बसा बसा. नाही बसायचं आम्हाला, नाही बसायचं आम्हाला. ताईसाब एक तर मरणाचा उन्हाळा सुरू आहे, तुम्ही असं भडकला असं तर कसं चालेल? तुमच्या पोटातल्या जीवाचा जरा तरी विचार करा. तुम्ही अशी भडकाभडकी केली तर तुमचं पोर बी असं भडकूच जन्माला येईल. गे तुझ्या डोसक्यात काय फॉल्ट आहे काय? हा कोण सांगतो तुला असल्या भाकड कथा? अहो भाकड कथा नाही ती आताईसाब, जुनी जाणती माणसं सांगतात. पोतुशी असणारी आई जशी वागते का नाही, पोर तसंच जन्माला येते. अहो पाहिजे तर तुम्ही ते सन्निधाने आणलेल्या पुस्तकात वाचा, हेच लिहिलं असेल. वय आमचं डोसका आधीच लय फिरलंय, त्यात तू आता अजून फिरवू नका. चालतंय तुला? ताईसाब जरा बसा, थोडं बसा बसा. लय पाय दुखायलेत. मी चेपते हा. ऐक देवा मला सांगा तुमचं डोसकं का फिरलंय? आम्ही एवढी मेहनत केली, त्या मास्तरनीच्या भामटेगिरीचा पिक्चर दावला ठोकळ्याला. अहो त्यांची झाली की भांडण? झाली आणि लगेच मिटली बी. मिटली काय सांगताय? मग काय अगं, बारकी बारकी पोरं बी परवडली. त्यांच्यात जरा जरी भांडणं झाली का नाही, 10-15 दिवस एकमेकांना तोंड बी दावत नाहीत. ही तर मोठी आहेत, 2 दिवस झालो की लोक गुलू 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 बोलायला सुरुवात करतात. राणाजी अंजलीबाई अक्कल काय घाण टाकल्या का गं यांनी? अहो ताईसाब जरा शांत शांत. अहो झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही जरा तुमच्या पोटातल्या जीवाकडे ध्यान द्या. आत येऊ काय? राणा भाऊजी या. वहिनी तुम्ही बसा, तुम्ही आराम करा. हे घ्या, तुम्हाला कैऱ्या पाहिजे होत्या ना व? ग हरवा खरंच की बरं झालं बघा, तुम्ही कैऱ्या आणून दिल्या. आम्हाला वाटलं आता या टायमाला कैऱ्या मिळतायत का नाही. अहो वहिनी मिळालत नसत्या, पण त्या आपल्या बाजीदा आहे की नाही, त्याच्या आंब्याला लई वर्षांनी आणि ते बी लेट मोर लागला, तिकडे मिळाल्या. नशीब म्हणायचं सासूबाईंचं. आई बी उन्हाळ्यामध्ये ते कैरीला चटणी मीठ लावून द्यायची खायला. हा आमासनी बी चटणी मीठ लावूनच कैरी खाऊ वाटायला. आईची सवय असते. बरं तुम्ही काळजी घ्या. ऐकलंस ना बा, लेट मोहर आलेला लेट कैऱ्यात त्या. कुठल्या रोगट झाडाच्या असेल कोणाचं, जा बाई फेकून दे. ताईसाब अहो तुमच्या पोटातल्या जीवावर लई खतरा संस्कार होणार आहेत बघा. ज्या दिवशी जन्माला येईल का नाही, तेव्हापासून ते चिडचिड आणि कपट हे सुरू राहणार. आमच्या बाळाबद्दल एक सबूत जरी वावगा बोललीस का नाही तर जीव छाटून टाक ना. चल निघ, तोंड काळा कर तुझं. सासूबाई असं पाठीशी राहा. राणादा नीट आहेस ना? जाम टेन्शन दिलत मला. कसलं टेन्शन? काय झालं? काय नाही, ते वैन्यन राणादा. काय नाही झोप. बरं सांगू ते की काय सांगायचं ती? काय नाही बा, ते यो बाप होणार आहे ना बघ, तर आमचं मागं लागलंय बघा. अरे मग काय चुकीचं आहे त्यात, तुम्ही बी घ्या मनावर. अरे सांगून सांगून कंटाळलो मी. गोदक का आमचे लय भारी झाले बघ. अरे ते अंजलीला सांग, आजचा समदा साहेबाक तिनं केलाय, मी नुसती माग उभी होते तिच्या. आमचे लय भारी झाली आहे. हे धाकले सुनबाई कुठे?
ती झोपल्या आजकाल जरा लवकर दमते हो ते झोपल्या मग घरातल्या सगळ्या खबरा आम्हाला सांगणार कोण एका अर्थानं बरं आहे कुटुशी राहिल्यापासून समजू वादळ शांत झाल्यासारखं झालंय बाय आणि हे थोरलं वादळ ते झालं का नाही शांत नाही दोन दिवस घोंगावत होत पर आता दोघांची दिल जमाई झाल्या राणाच आपल्या काहीतरी असतंय बघा तेच सांगत होतो मगाशी राणा तर ईशाला कल्टी मारली बघा विषय संपला ना आता मिटले की समज तू गप जेव की जेवतोय मी आबा याच्याकडे ध्यान देऊ नका माझं सगळीकडे ध्यान असते कुणाचं भांडण कुणाचा रुसवा सगळीकडे ध्यान असते माझं काय अंजली हा आबा म्हणजे छोटासा गैरसमज झाला होता पण चूक माझी होती नाही आबा ती चूक माझी होती आणि मी कबूल बी केले कशी केली कबूल कौल लावून नाही म्हणजे चूक कबूल केली आबा मी ते जरा कौलाचं ज्यादाच मनावर घेतलं मी पण परत ते वाटायला जाणार नाही उगा आमच्यात भांडण नव्हते अरे भांडणाशिवाय नवरा बायकोच्या संसाराला मजा नाही आता मी बिटाज भांडणं काढतो मला पण मजा येते अरे वा लाडू फटके देऊ का तुला अजी राणा दादा फटके दे मग मला फटके दे हो तू आधी गपचूप जेव चल तिकडे चल पण आता मी जेवतोस मागे ठेवतो आज लईच काम पडले की तुम्हाला का एरवी कधी करत नाही का मी नाही तसं काय नाही लाडू आज गोदक्काजवळ झोपायचे म्हणते आता गोदक्कांची सवय झाली त्याला चांगले की त्यामुळे आपल्याला आपला टाइम घावतोय बर ते आमटीले भारी चालती तुम्हाला आवडली ना मग झालं जरा बरोबर घास की बरोबरच तर घासते स्पीड कमी तुमचा देकडे दोन चार भांडे मी घासतो मी घासते ना तुम्ही बसा अहो स्पीड वाढल की घासतो की कसं ना मला कुठे जायचं एवढं भरभर आवरून तर का तुम्हाला झोप आली असेल तर तुम्ही वर जाऊन झोपा अहो असं कसं झोपू आपलं काय ठरलं होतं काय माहिती की तुम्हाला बी काय कृती करायची ठरले ना आपल्या काहीतरी काय जा तुम्ही मी घासते पण आवरा की बरोबर मी करतो की मदत लगेच होऊन जाईल काही गरज नाही मी घासते म्हणलं ना भांडी तुम्ही बसा काय होत नाही अशी बात नाही मी घासते का हो घास द्या इकडं काय चाललंय परत भांडायला लागलाय काय नाही नाही कुठं काय नाही मावा वरती लवकर मला गोष्ट ऐकायच्या झोप आल्या मला लाडू तू गोदक्का जवळ झोपणार आहेस ना नाही माऊ जवळ गोष्ट ऐकणार मी गोदक्का लाडू लास्ट तू गोष्ट सांग की होय होय मी सांगते तुला गोष्ट हा नाही माऊ सांग ना अरे मी सांगते म्हणलं नव तुझा राणादा माऊला भांडी धुवायला मदत करतोय करू दे की सकाळचं भांडत होती आणि आता मला दोघ बी कल्टी द्याल्यात लाडू तुला गोष्ट ऐकायची आहे ना चल मग मी सांगते अहो अहो आवरा की बरोबर
आज जे ठरले ते ठरले कर तुम्ही मदत चल आओ तुम्ही जा लवकर आओ तुझे किला गोदाक्ष नाही जाणार